नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदरच्या तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेमध्ये फार मोठा गैरव्यवहार झालेला आहे यापूर्वीच्या काळामध्ये एका नायब तहसीलदाराने म्हणजे ज्यांच्याकडं संजय गांधी निराधार योजनेचा कार्यभार होता त्यांनी देखील अशा प्रकारे तेथील रकमेचा अपहार केल्याच्या घटना या पुरंदर तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत परंतु एकाच नावाच्या दोन व्यक्ती विशेषतः महिला त्यांच्या नावाने संजय गांधी निराधार योजनेचे पैसे पाठवून पुन्हा ज्याला खऱ्या अर्थानं गरज आहे त्याच्याकडेच पठाणी वसुली करण्याचा प्रकार पुरंदर तहसीलदार कार्यालयाने केल्याचे नुकतंच उघडकीस आलेलं आहे दिनांक अकरा सहा दोन हजार एकवीस रोजी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरणोबत यांनी श्रीमती संगीता नामदेव जगताप राहणार बेलसल तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अपंग व्यक्तीने दिलेल्या अनुदानाबाबत चुकीची काही रक्कम तुमच्या खात्यावर हो जमा झालेली असून ती रक्कम या रकमेबाबत सुनावणीसाठी दिनांक पंधरा जून रोजी तहसील कार्यालयात बोलवून घेतले आणि संजय ग गांधी निराधार योजनेचे प्रमुख सूर्यकांत पठाडे यांनी मात्र उलटा कारभार करून ज्या व्यक्तीला गरज आहे त्याच व्यक्तीला तीन हजार रुपये मागण्याची तीन हजार रुपये भरण्याची अशा प्रकारची सक्त ताकीद दिली आणि विषय गंभीर असतानाही त्यांनी प्रहार अपंग संघटनेचा लेखी खुलासा या पत्रामध्ये त्यांनी केलेला आहे प्रत्यक्षात आपल्या स्टुडिओमध्ये आज प्रहार अपंग संघटनेच्या प्रमुख सुरेखादाई ढवळे आलेले आहेत आणि श्रीमती संगीता नामदेव जगताप यांचे मिस्टर नामदेव जगताप आपल्याकडे आलेले आहेत नेमकं आपण नेमकं काय प्रकरण आहे हे आपण नामदेव जगतापकडून जाणून जाणून घेऊ नमस्कार नामदेवराव काय नेमकी आहे सर आमच्याकडं कसं काय झालं आमचे काही काही पैसे आमच्याकडे सुद्धा येतं सर नामदेव विठोबा जगताप राहणार बेलसर बेलसर आमच्याकडं काही यांचे पैसे नसताना आम्हाला साहेब म्हणतात पठाडे साहेब म्हणतात की तुम्ही तीन हजार बरा उद्याची उद्या बँकेत सी बँकेत नाही तर तुमच्या मग कारवाई केली जाईल असं मला म्हणतात तर आम्ही कुठून भरणार एवढे पैसे लगेच नाही पैसे जमा झाले जास्त जास्त पैसे नाही झालेले जमा जे आहे ती रक्कम होती आमची संजय गांधीची तेवढी तेवढी तेवढीच मिळाली आम्हाला काय माहिती आता आम्हाला ते कसे करतात ते अशा प्रकारे सूर्यकांत पठाडे यांचा मनमानी कारभार गेली कित्येक दिवस पुरंदर तहसीलदाराला कार्य चालू आहे विशेष म्हणजे अशा प्रकारच्या गैरकारभाराला पुरंदरच्या तहसीलदार रुपारी सरणोबत यांनी पाठिंबा दिल्याचे या ठिकाणी दुर्दैवानं पाहायला मिळत आहे जे पत्र दिनांक अकरा सहा दोन हजार एकवीस रोजी या श्रीमती संगीता नामदेव जगताप यांना पाठवलेले ते पत्र आपल्यासमवेत आहे या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे उपरोक्त विषयाबाबत प्रहार अपर संघटना पुरंदर यांनी तारीख टाकलेली नाही जून दोन हजार एकवीस रोजी दिलेल्या निवेदनानुसार अनुषंगाने कळण्यात येते की प्रहार अपंग संघटनेच्या प्रमुख या ठिकाणी आहेत प्रहार अपंग संघटने याबाबत काही पत्र दिलं आहे का सर अपंग क्रांती आंदोलन संघटने जवळपास आता महिना झालं कुठलाही पत्रव्यवहार केला नाही दोन महिने झाले पत्रव्यवहार हाताशीर करायलाशी झालेलंच नाही संदर्भित ह्या विषयावर तर व्यवहार झाला नाही परंतु अठरा पाच दोन हजार एकवीस रोजी मी मात्र ही माहिती माझ्या निदर्शनास आली होती ह्या दोन्ही व्यक्ती संबंधित व्यक्तींनी आप काय नेमकं प्रकरण काय हे येथील एकाच नावाच्या संगीता नामदेव जगताप या नावाच्या दोन्ही महिला एकाच नावाच्या आहेत एकाच गावच्या आहेत बेलसर येथील आणि एक एस टी कंडक्टरची बायको आहे आणि दुसरे म्हणजे अपंग व्यक्ती आहे दोन हजार सतरामध्ये तिला संजय गांधी पेन्शन चालू झाली होती त्या दिवसापासून तिने जेजुरी बँक शाखेमध्ये खातं काढलं होतं जेजुरी पी डी सी बँकेमध्ये आणि त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने या दोन्ही महिलांना एकच एकच खाते नंबर असलेलं पासबुक दिले झालं आणि जे संजय गांधी विभागाचं तहसीलदार कार्यालयाकडून त्या खात्याचे पैसे त्या त्या खात्यात जात होते तरच खात्यात पैसे झाल्यावर जी समजदार प पहिल्यांदा जे एस टी कंडक्टरच्या मिशीस आहेत त्यांनी समजदारपणा दाखवून हे सांगायचे आम की आमचे पैसे तुमच्या खात्यात झाले मग दोघ गा एका एक एक गावच्या असल्यामुळे त्यांनी थोड्या दिवस एकमेकीनं के सहकार्य केलं भरून देऊन पैसे काढण्यात दिलं परंतु नंतर त्यांच्यात वाद झाले वाद झाल्याच्यानंतर त्यांनी काही दिवसांनी तहसील कार्यालयाला अर्ज केला दोन हजार वीसमध्ये की आम्हाला हे खातं बदलून मिळावं म्हणून तसा अर्ज दिल्याच्यानंतर ह्यांनी बँकेने यांना खातं बदलून दिलं नवीन खाता नंबर आहे बत्तीस आठशे अठ्ठावन्न हे खातं नवीन दिलं खाता नवीन दिल्यावर सदर खात्याची जॉरॉस पासबुकची तहसीलदार पुरधरण हे संजय गांधी विभागात दिली आणि त्यानुसार जर प नवीन खाते जमा दिल्याच्यानंतर जुनं खातं बंद होणं अपेक्षित होतं परंतु तसं होतं यांनी नव्या खात्या खात्यावरही पैसे जमा केले आणि जुन्या खात्यावरही पैसे जमा केले परंतु सदर व्यक्तींनी व्यक्ती जे काही अपंग संगीता नामदेव जगतापेत यांना कधी निदर्शन आलं की ज्यावेळेस आपलं ज्यावेळेस या दोघी व्यक्तींना एकच खातं दिलं मग काही त्यांनी आमचा अपंग निर्वाह बत्ता असेल जिल्हा परिषदेचा किंवा मग पी एम किसानला ती जॉरस्प्रत दिल्यामुळं सगळे पैसे त्याच खात्यात जाय लागले आणि इकडं तर खातं बदलून मिळालं मग एक खात्यानी जुनी पुस्तकं बँक बँक मॅनेजरनी जमा करून घेतली मग पहिला येत्याच गुन्हेगार बँक मॅनेजर आहे जेदूरपीडीसी बँकेचा मग तो आता तिथून बदली होऊन गेला पण हे प्रकरण बँक मॅनेजरनी चुकवलं बँक मॅनेजरनंतर हे तहसीलदार कार्यालयाने चुकवलं तहसीलदार कार्यालयांनी जर संगीता नामदेव जगताप हे अपंग आहेत ह्यांनी जवळपास आठ सात दोन हजार एकोणीस रोजी खातं बदलून पुस्तक घेतलंय मग त्या दिवशी यांनी खात्याचं उघड करायचं होतं दुसऱ्या खात्यात पैसे जातात त्याचं काही सिच्युएशन घ्यायची होती मग कुठल्या निदर्शनानुसार त्यांनी खातं हो। त्या दुसऱ्या बी खात्यात पैसे उघड टाकले आणि तिथं एक सरकारी कामगाराची बायको आहे मग खरी गरज होती ह्यांचे जे संगीता अपंग नामदेव जगताप अपंग आहे तिथे तिला रेग्युलर पैसे मिळतात परंतु इथं गोंधळ कधी झाला पी एम किसानचे पैसे ज्यावेळेस त्या संगीता नामदेव जगतापच्या खात्यावर गेले तेव्हा हा उघड विषय झाला आणि त्या महिलेने फेब्रुवारीमध्ये वीस हजार रुपये रक्कम काढून घेतली आपल्या खात्यावर जमगेली मग एक म महिला आहे मग ती कशी काही रक्कम काढू शकते तिला संजय गांधी चालू नाही मग ती काय प्रशासनाला प्रशासनास येऊन खात्यावर कसे पैसे जमा होते तरी मी करणं गरज होतं पण त्या महिलेने काही केलं नाही आणि ह्यांचे पैसे मिळत नाही आज मात्र जवळपास दीड महिन्यानंतर मा, सुनावणी चालू झाली आणि प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने ह्या विषयावर कुठलंही निवेदन दिलं नाही आणि एकीकडे मात्र आम्ही निवेदन न देता ह्या गोष्टीत लक्ष घालायचं नाही असं नाही दर पाटाळे साहेबांनी सूर्यकांत पाटाळे साहेबांनी मला सांगितलं होतं डवळे मॅडम तुम्ही ह्याच्यात लक्ष घालू नका एकतर आम्ही हे प्रकरण तुमच्या निदर्शनात आणून दिलं त्याच्यात आम्हाला माहीत झालं नाही की कि कि किती रकमेचा अपवाद बोज झाला आहे पण मला चांगलं माहिती आहे ह्याच्यात वीस पंचवीस हजाराची अपवाद पडे हे ऑन द स्पॉट कागदावरच कळतं आहे एखादा झिरो पहिली शिकलेला विद्यार्थी सुद्धा हे काढू शकेल मग एकतर आम्ही अपंगाच्या पाठीशी उभं राहायचं नाही त्यांना पाठबळ द्यायचं नाही तुम्ही दुसरीकडून वसुली लावताय ही कुठल्या ला पद्धती आज त्यांची सुनावणी होती सुनावणीत ते पत्र दिलं त्या पत्रावर आज क्रांती आंदोलन संघटनेचं निवेदन मग आमचं माझं असं म्हणणं आहे की आज ते ज्यावेळेस तहसीलदार रुपाली सरनोबत मॅडमनी त्याच्यावर सही केली त्यावेळेस सुरेखा प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचं कुठलं पत्र आलं ते पत्र काय आहे ह्याची तपासणी का केली नाही जरा पाहिलं पाहिजे होतं त्यांनी तर तेही पाहिलं नाही त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा विश्वास ठेवून ती सही केली आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला का का आमच्यात आली लाभार्थीच्यात लावा लावी करण्याचा आमच्यात वाद निर्माण करायचे प्रश्न आहेत का एकतर तुमचा घरीच कारभार तुम्ही अंदाजुंदुंदी कारभार दोन वर्ष पैसे बोगस सोडता आणि वसुली लावाय तुम्ही सुनावणी घेता आणि आमच्या आमच्याकडनंच कागदपत्र घेत आहे आणि त्याच्यावर सुनावणी वाहत आहे तुम्ही काय निकष काय केले आणि जो आज त्यांचे तिथं संगीता नामदेव जगताबा अपंग आहेत त्यांना येत नाही म्हणून त्यांचे मिस्टर सनोनीला हजार राहिले आणि त्यांना तुम्ही सांगता की डबल पैसे गेले डबल पैसे तीन हजार गेले मग अख्ख्या मग पुरण धर्मांच्या जनतेला डबल जायला पाहिजे होते ना मग एकाच व्यक्तीला डबल पैसे कसे काय सोडले का ती तुमची घरजावे होती का लाडके होते तसं सांगा का तुमची मुलगी होती तहसीलदार जर मग हा अंदाज अंदी कारभार किती दिवस चालणार आहे मग ह्याच्या मागा अजून किती तालुक्यात भ्रष्टाचार आहे मग किती जण मय मयत झालेले त्यांच्या बी खात्यावर पैसे गेलेत का हे कधी तपासून पाहिलं आहे का आणि हे घडलं आहे कधी तर चालू समितीवर नाही घडलेलं हे तब्बल मान्य विजय बापू शिवतारे यांची समिती त्यांच्या अंडर असताना गलत कारभार झालेला आहे मग ह्याला जबाबदार कोण आपल्या कार्यालयात काही चौकशी केली नाही आणि हे आता उलटा कधी समितींचा अभ्यास बी घ्यायचा नाही की आपल्या कार्यालयाचा काय कारभार चालला आहे किती देणगी जाती आणि दरवर्षी मात्र पंधरा ऑगस्टला तुम्ही म्हणता फेर तपासणी लावा अर्ज भरून घेता संजय गांधी विभागाची कुणाची मुलं अठरा वर्षे पुढे झालेत का मग तुम्ही दरवर्षी ते घेता मग तुमचं अकाउंट दरवर्षी काय चेक केलं नाही ह्याच्यावर आम्ही पी डी सी बँकेचे संचालक आहेत दिगंब दुर्गाडे सर यांना आम्ही महिन्यापूर्वीच ही गोष्ट काना फोनद्वारे घातली होती सरांनी मला सांगितलं होतं ताई तुमचा लेखी अर्ज द्या आणि लेखी तक्रार करा आपण त्याची चौकशी लावू जर बँक मॅनेजर याला गुन्हागार आहे पाहिला तर पहिला बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट माझी आज स्पष्ट माहिती मागणी आहे हे नाईब तहसीलदार आहेत इथला जर दीड दोन वर्ष हे पैसे अंदाज अंदी सोडत असतील एका महिलेच्या नावावर आणि तुम्ही बोगस तर मग ह्यांच्यावर कारवाई का होऊ नये त्यांना त्याची मागणी मागते मी आज हे नाही सूर्यकांत पटाले आहेत हे असले आम्ही पत्र न देता कुठल्याही संघटने पत्र पत्रावर न करता आमच्या संघटनेचं पत्रावर नाव मानतात मग यांची तात्काळ निलंबिताची माग मागणी मी माननीय जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी का प्रमोद गायकवाड साहेब आणि उद्याची उद्या मी प्रमोद गायकवाड साहेबांना हे निवेदन देणार आहे आणि जर याच्यात कारवाई नाही झाली तर कलेक्टर नाही आम्ही विभाग या जाऊ आणि जर याची सखोल चौकशी नाही झाली तर मात्र आम्ही त्यांच्यापुढं त्या संजय गांधी विभागाला मात्र टाळे मारू आता तुम्हाला काय पठाडे साहेब काय म्हटले आज की प्रहार क्रांती संघटनेकडे जा का जाऊ नका काय म्हटले काय ते म्हणले की तुम्ही तिकडं कशाला गेला इथं आमच्याकडे यायचं तर मग लाऊ साहेब मी इथं दोन चार वेळा येऊन गेलो इथं तुमचे मॅडम होते त्या मॅडमला सांगितलं तर त्यांनी ते ते चेक केलं तर तिथं फक्त बत्तीस आठशे आठ ठेवून खाते नंबर निघाला म्हणले सोळाशे चारशे एकवीस नाहीच अहो म्हटलं पण त्यांच्या खात्यावर पैसे जातात मी एवढं सांगितलं तर ते म्हणले पुस्तक घेऊन या पुस्तक घेऊन या तर मी ते समोरच्या पार्टीला म्हणलं पुस्तक मागितलं मॅडमनी तर ते म्हणले की पुस्तक मिळणार नाही आमच्या खात्यावर पैसे आहेत आमचं आम्ही तुम्ही कंप्लीट करा काही करा असं करा त्यामुळे वेळ गेला त्याच्यात त्यांनी आम्हाला पुस्तकच देत नाही आम्ही आम्ही काय म्हणलं तुमचे पैसे असले तर तुम्ही घ्या आमचे असले तर आम्ही घेतो फक्त ती मॅडमला आम्हाला पुस्तक जाऊ द्या की दोन्ही खात्यावर पैसे जातात म्हणून कोण नाही नाही तुम्ही काय गेला म्हणलं तिकडे इकडे इकडे हिकडे शिकडे का नाही आलं तिकडे कशाला गेला मॅडमच्याकडे मी लाव ते आमचे हे आहेत म्हणजे अध्यक्ष आहेत एवढं बोललो मी अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि सूर्यकांत पठाडे यांची निलंबनाची मागणी प्रहार अपंग संघटनेच्या अध्यक्षा सुरेखादाई ढवळे यांनी केलेली आहे सुरेखादाई ढवळे यांचा एक वैशिष्ट्य असं आहे एखाद्या प्रश्नात हात घातला तर त्याचा शेवटपर्यंत निकाल लावतात आणि कागदपत्राशिवाय त्या बोलत नाहीत त्यांनी सर्व कागदपत्र या ठिकाणी आणलेले आहेत बँकेने एकाच महिले दोन महिलांच्या नावाने एकच अकाउंट काढलं ही बँकेची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जेजुरी शाखेची चूक झाली त्यानंतर संजय गांधी न्यायालया योजनेनी सातत्याने ही चूक करून त्यामध्ये सुधारणा न करता त्यांनी लेखीपत्र दिलं की माझं अकाउंट मी आता बदललेला आहे त्या अकाउंटवर पैसे जमा करा आणि आता सूर्यकांत पठाडे यांनी मात्र त्यांच्यावरच भरपाईची वसुलीची नोटीस काढून त्यांच्या ते त्यांना कारवाईची भीती दाखवलेली आहे अशा प्रकारचा हा गैरव्यवहार नुकताच उघडकीस आलेला आहे त्यामुळे पुरंदर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून लवकरच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडं यांच्या निलंबनाच्या कारवाईसाठी So, uh, प्रहार अपंग संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे तुम्हाला आणखी काय सांगायचे सर जर माझा असं म्हणणं आहे की आता असा प्रश्न उपस्थित होतो की ह्या कार्यालयामध्ये मयत आपले जे काही वृद्ध महिला असतील विधवा महिला असतील किंवा वेळ असतील ही योजना संजय गांधी जर तीन ह्याच्यासाठी विधवा महिला असतील अपंग असतील आणि इंदिरा गाव असं तर ह्याच्यामध्ये किती मयत झाली यांची संख्या संख्या ह्याच्याकडे आहे का आज जवळपास पाच हजाराच्या पुरो, पुढ पुरंदरमधील पाच हजारा पुढील लाभार्थी म्हणजे ह्याच्या योजनेचा लाभ घेतात मग ह्याच्यात कधी तुम्ही चौकशी केली का अंदाधुंदी भरात मग जर तुमचा कारभार हे असेल तर तुम्ही आज आम्ही जर दुसऱ्या कामासाठी कार्यालयात मी पुरवठा शाखेत गेले असताना डायरेक्ट सूर्यकांत पाटील साहेब मला म्हणले डोळे मॅडम तुम्ही याच्यात लक्ष घालायचं नाही मग तुम्हाला प्रशासनाला पाठीशी घालण्यासाठी आम्हाला तुम्ही चोर बनवता का चोर तुम्ही गुलाम तुम्ही सगळे आणि तुमचा सगळा कारभार मग असा किती पैसा येतात किती पैशाचा अंदाधुंदी कारभार केला आहे ह्याच्यावर आम्ही नाही सांगू शकत ना आणि मला वाटतं की ह्याची चौकशी व्हावी आणि आता जी चालू समिती आहे त्या समितीने मी ह्याच्यात लक्ष घालावं मी आत्ताचे जे काही संजय गांधीची नवीन समिती स्थापन झाली समितीला माझी हात जोडून विनंती आहे की हे का हा कारभार मान्य विजयबापू शिवतर यांच्या काळात झालेला आहे परंतु तुम्ही हा अभ्यास तुमची फक्त स्थापनेची मिटिंग झालेली आहे अजून एकही मिटिंग संजय गांधी विभागाची झालेली नाही प प्रस्तावांची त्यामुळे तुम्ही ह्याच्यात पहिलं पोल खोल घेऊन ह्याचा आढावा संपून ह्याचे प्रश्न मिटवा आणि नंतरच पुढला जे काही प्रकरण आहे ते मार्गी लावा एवढी माझी हात विनंती आहे त्या अध्यक्षांना धन्यवाद